एकसंघपणा जर हवासं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टी वगळून कोणालाही लोकांनी मतदान करावं. आणि विशेष करून आता एक देशामध्ये महाविकास आघाडी आकारला येते, त्यांच्याच मागे उभं राहावं. त्यांच्या मागे उभं राहिलं तर आणि तरच लोकशाहीला आणि ह्या देशाला भवितव्य आहे, नपेक्षा खूप मोठा धोका संभवतो. 16 जे आमदार आहेत, अपात्राची ती टांगती तलवार आहे, त्यामुळे कदाचित अजितदादांना महायुतीमध्ये घेतलं असेल का राष्ट्रवादीच्या? कदाचित कशाला, पहिल्या दिवशीच मी सांगितलंय 16 आमदार काय आणि 40 आमदार काय, एकनाथराव शिंदेंबरोबर गेले 50 काय, त्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आणि त्यांना त्यांची म्हणजे एक जाहिरातसुद्धा एकनाथ शिंदे लावू शकत नाहीत किंवा एकनाथराव शिंदेंचे हितचिंतक लावू शकत नाहीत. एक जाहिरातसुद्धा भारतीय जनता पार्टीला किती वर्मावर घाव घालून जाते, किती भारतीय जनता पार्टी अस्तित्व होत अस्वस्थ होते, यातून भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये किती अहंकार जागा झाला आहे, किती अहमगंड निर्माण झाला आहे, की एक जाहिरातसुद्धा एकनाथराव शिंदेंच्या बाजूने लागता कामा नये. आणि त्या जाहिरातीमुळं तुम्ही 50 आहात आम्ही 105 आहात हे लिहून झालं, तुमच्या त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना काय वाटेल त्या उपमा देऊन झाल्या. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी खाजगीच सांगितलं की एकनाथराव शिंदेंनी दुसऱ्या दिवशीच माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली की ती जाहिरात लागायला नको होती. अरे तुम्ही 1796 जागाला जाहिरात लावता तेव्हा कुठं जातं तुमचं? आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा कधीच कोणाचा मित्र होऊ शकत नाही. त्यांनी एकनाथराव शिंदेंना अजितदादांना बरोबर घेऊन इशाराच काय तर स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे, तुम्ही राहिलात तर राहा, गेलात तर जा.